नमस्कार, ऑल एग्जाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर सर्व भविष्यातील विद्यार्थी शिक्षकांचं सहर्ष स्वागत। आज आपण एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। राज्य शिक्षण भरतीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे आणि जी खूप प्रलंबित परीक्षा होती, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी, ज्याला आपण टेट परीक्षा म्हणतो, ती एप्रिलमध्ये होणार आहे। त्याचे देखील मार्ग आता निश्चित झालेला आहे। तर बघा, ही बातमी 18 फेब्रुवारी म्हणजे आजची आहे, त्यामुळं जे विद्यार्थी शिक्षक होऊ इच्छितात आणि जे प्रतीक्षा आहेत 4 वर्षापासून टेट परीक्षेची, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे जी परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे। बघा, राज्यातील 362 शिक्षण संस्थांनी 799 उमेदवाराची भरती केल्याची नोंद करण्यात आली आहे। उर्वरित पदांच्या निवडीची कार्यवाही लवकरच सुरू करण्यासंदर्भात ही पवित्र पोर्टलद्वारे माहिती देण्यात आलेली आहे। राज्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या 2 सप्टेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीसह पदभरतीसाठी निवड यादी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्याची कारवाई सध्या सुरू आहे। शिक्षक भरती उमेदवाराचे स्वप्रमाणपत्र एडिट करण्यासाठी कारवाई देखील सध्या अंतिम टप्प्यावर आहे। संबंधित उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र भरलेली माहिती अंतिम करण्याची सुविधा लवकरच त्यांच्यासाठी उपलब्ध केली जाणार आहे। या आधारावर 196 व्यवस्थापनाच्या 769 पदाचे पसंती क्रमांक प्राधान्यक्रम घेतले जातील आणि त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे। न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि शासन स्तरावरील काही धोरणात्मक बाबीविषयी अंतिम निर्णय झाल्यानंतर सद्यस्थितीत असलेल्या जाहिरातीमधून मुलाखतीशिवाय, म्हणजेच विदाऊट मुलाखत व मुलाखतीसह उर्वरित पदे देखील रिक्त पदे भरण्याची कारवाई केली जाणार असल्याची पवित्र पोर्टलवर स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि शिक्षक अभियोग्यता ही 2017 तब्बल 4 वर्षानंतर आत्ता एप्रिलमध्ये होणार असल्याची माहिती देखील पवित्र पोर्टलमार्फत देण्यात आलेली आहे। त्यामुळं जे राज्यातील शिक्षक भरतीची तयारी करणारे शिक्षक, भविष्यातील शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे। आणि कारण तुमची टेट परीक्षा ही एप्रिलमध्येच होणार आहे, त्यामुळं वेळ न घालवता आपली तयारी करणं गरजेचं आहे। धन्यवाद आणि परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक।